विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या 99 उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बहुतांश ठिकाणी पुन्हा विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या काही आमदारांची धाकधूक वाढली आहे, कारण त्यांचा उमेदवारांच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे उमेदवारी मिळणार की विद्यमान आमदारांची पलटी होणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील 3 ठिकाणच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर उत्तरमधून विजयकुमार देशमुख, सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र पंढरपूर, बार्शी आणि माळशिरसमध्ये भाजपने अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. पंढरपूरमध्ये समाधान अवताडे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत, तर बार्शीत भाजप पुरस्कृत राजेंद्र राऊत हे आमदार आहेत. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच माळशिरसमध्ये राम सातपुते हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. या तिन्ही मतदारसंघात भाजपने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही, त्यामुळे या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.